व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा. सरकारी नोकर भरती घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचं आता समोर आलेलं आहे. बोगस नोकर भरतीच्या मुलाखती थेट मंत्रालयात झाल्याचीही बातमी येऊन गेलेली आहे. लिपिक पदावर नोकरी लावण्याचं आमिष दाखवून 4 जणांच्या टोळीनं 11 बेरोजगार तरुणांची 74 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या सर्वांची मुलाखत मंत्रालयातल्या सामान्य प्रशासन विभागात घेण्यात आली असंही वृत्त आलं. यासाठी लागणारी वैद्यकीय तपासणी जे जे रुग्णालयात करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. या टोळीतील एक जण मंत्रालयात पदाधिकारी आहे, महत्वाच्या पदावर कार्यरत आहे. याचा पोलीस जो करायचा आहे तो तपास करतीलच, मात्र मंत्रालयाच्या आवाराचा वापर अशा स्कॅमसाठी होत असेल तर ते गंभीरच नव्हे, मंत्रालयाच्याच विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं सुद्धा ठरेल. हे मोठी गोष्ट, ही मोठी गोष्ट पाहूया. 11 युवकांकडून त्यांना मंत्रालयात नोकरी लावतो म्हणून त्यांच्याकडून पैसे घेतले, त्यांच्या मंत्रालयात बनावट मुलाखत घेतल्या, जे जे रुग्णालयात मुलाखती घेतल्या, परंतु त्यांना कोणतीही नोकरी वगैरे दिलेली नाही आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केलेली आहे. एकूण आत्तापर्यंत प्रायमाफेसी 73,60,000 रुपयाची तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार फसवणूक झालेली आहे. अशी स्कॅम का होतात? कारण तरुणाई नोकरीसाठी प्रचंड आशा ठेवून असते, कुठेतरी नोकरी मिळेल, कुणाच्या मिशानं का होईना काहीतरी नोकरी मिळेल आपल्याला. त्या नोकऱ्या नसतात आणि मग अशा स्कॅम होतात. पण जिथे नोकऱ्या आहेत, जिथे जागा केवळ अशाच रिकाम्या ठेवण्यात आलेल्या आहेत, त्याचं काय करायचं? बेरोजगार तरुणांना नोकर भरतीचं आमिष दाखवत ही अशा फसवणुकी होत आहेत, तर दुसरीकडे नोकऱ्यांसाठी जागा असूनही त्या भरल्या जात नाही आहेत, त्यामुळे तरुणांमध्ये नाराजीचं वातावरण. पंतप्रधान मोदी यांनी पुढील 1.5 वर्षात 10 लाख शासकीय पदं भरून देशातील तरुणांना रोजगार देण्याची घोषणा केली. मात्र भारतीय रेल्वेत 3 लाखांपेक्षा जास्त पदं रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. आणि दुसरीकडे रेल्वेवरच्या आहे त्या कार्यबळावर कामाचं ओझं वाढत चाललेलं आहे. मग तो मोटरमन असेल, अन्य कुठला तांत्रिक बाजू सांभाळणार असेल, यांच्यावरती कामाचं ओझं वाढत चाललेलं आहे. माहिती अधिकारात ही माहिती देण्यात आली आहे. 2019 मधील रेल्वे भरती प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही, त्यामुळे रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये नाराजीचं वातावरण. वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रियेला गती देण्याची मागणी अनेकांनी केली आहे. आपण ग्राफिक्सद्वारे बघूयात याच्यातले महत्वाचे मुद्दे कोणते आहेत. गँगमन, कीमन, हेल्पर, पॉइंट मॅन, असिस्टंट, स्टेशन मास्टर अशी ही पदं आहेत, अशी अनेक पदं आहेत. मोटरमन, लोको पायलट, रेल्वे गार्ड, तिकीट तपासनीस, टेक्निशियन आणि ट्रॅकमॅन सारखी महत्वपूर्ण पदं रिक्त आहेत. 2017-18 मध्ये 24,462, 2018-19 मध्ये 16,953, 19-20 मध्ये 1,27,067, 2020-21 मध्ये 5,450 आणि 21-22 मध्ये 4,612 सर्वात कमी पदं यावर्षी भरली गेली.